प्रश्न जिथे जनतेचा मार्ग तिथे मनसेचा। लोकशाही है, वीडियो क्यों नहीं बना सकता हूँ मैं महाराष्ट्र पुलिस भी मंगाया है सर, आने वाला है। मैं कैंडिडेट हूँ लोकसभा। जय महाराष्ट्र बनसे। हाँ दिया है कि गाड़ी खाली करो, आप ऐसे बना नहीं सकते पहली बार तो। अरे सर मैं क्या बना सकता हूँ, क्या क्यों नहीं बना सकते सर? मैं लोकशाही है, वीडियो क्यों नहीं बना सकता हूँ मैं वीडियो क्यों नहीं बना सकता हूँ। मैं महाराष्ट्र पुलिस भी मंगाया है सर, आने वाला है। पुलिस आ रही है इधर, महाराष्ट्र पुलिस आ रही है। ओके, महाराष्ट्र पुलिस आएगी। आप रेलवे पुलिस है, आप आपका काम करो, महाराष्ट्र पुलिस अपना काम करेगी। हाँ, और मैं ऐसा, मैं कैंडिडेट हूँ लोकसभा। लोकसभा कैंडिडेट सर, आपका नाम? अमृत अनंत तांबड़े, राजापुर का, रत्नागिरी सिंधुदुर्ग। अनंत तांबड़े, ये MBA तांबड़े। हाँ अच्छा, कहाँ रहने वाले सर आप? सर महाराष्ट्र का, महाराष्ट्र रत्नागिरी से रहने वाला हूँ भाई। ये देखो पब्लिक का पूरा हाल हो रहा है, पब्लिक का पूरा हाल हो रहा है। ये बम्बई का है, ये देखो सामान कितना है, लगेज कितना है, ये कहाँ पे भी टिकट देते हैं और कहाँ पे भी उतारते हैं। ये सरकार के बारे में कुछ बोलो और रेलवे मंत्री के बारे में बोलो ना सर, कुछ प्यार की बातें बोलो ना। तो हमारी व्यवस्था कीजिए ना, हम किधर बोल रहे हैं, हमारी व्यवस्था कीजिए, हम हमारी व्यवस्था कीजिए आप। अरे तुम्हारा ऑफिसर आना चाहिए ना, जिसने दिया ऑर्डर वो ऑफिसर तो आना चाहिए। कौन ऑफिसर है जो स्टेशन मास्टर? कौन है? हाँ स्टेशन मास्टर को बुलाओ, बुलाओ। अरे हटना नहीं दीदी, हटना नहीं, वो जाएगा, पुलिस आ रहा है, वो आएगा। जय महाराष्ट्र बनसे। रेलवे गाड़ी जाना, लोकांना त्रास वाढणार आहे। प्रश्न जिथे जनतेचा मार्ग तिथे मनसेचा। हा तो क्यों उतारे? ये जबरदस्ती कर रहे है, ये RPF वाले जबरदस्ती कर रहे है, उतारे हैंडीकैप आदमी को। ये देखो गाड़ी का टिकट भी है हमारे पास। हाँ पढ़ा ले बघा सर, बोला आपली ही गाडी आता तुमची तिकीट कुठपर्यंत आहे सर? मेरा गाडी लोकमान्य टर्मिनल सर। हां मतलब इंजिन खराब है, वो क्या बोल के हमको थाना उतार के, थाना उतार के ट्रेन चली ना रहा था और इंजिन प्रॉब्लम है बता रहा। लेकिन अभी चल रहा है ट्रेन, हम तो जा रहा लोकमान्य टर्मिनल। ताई बोला नहीं, बोल बाळा बोल, हे किती कसे खोटे बोलता। आणि हे त्रास देण्यासाठी आता गाडी थांबत जाणार। खोटे बोलते, सगळ्याला त्रास देते, ज्यांचे मंजिलवर पोहोचायला नाही लागते। TC लोक येते ट्रेन मध्ये, त्यांना पकडते, त्यांचं ना TC ते पेपर पावती फाडते। सर तुम्ही काय म्हणाल? बरोबर आहे, आज मी आता इथे आंदोलन केलं नाही म्हटलं गाडी सोडा, तरी आताही हे लेट सोडतात, प्रत्येक ठिकाणी थांबत सोडतात की त्रास देतात। मी एक मनसे कार्यकर्ता 2006 सालापासून आणि मला आंदोलन करायचं बिंदास, मी घाबरत नाही कोणाला। आता हे अन्याय करतात ना, जर तुमच्या तिकीटला LTT आहे तर तुम्ही ठाण्याला उतरताय त्याचे एंडी। तर ताई बघा, आपण तुम्हाला प्रामाणिक प्रयत्न केलेला आहे। हा ठीक आहे सर, ओके। बोलो हिंदी। आम्हाला किती त्रास झाले, त्रास झाले ना या सरकारमुळे, किती त्रास झाले, किती सामान होतं आमच्याकडे, किती लोक उतरले, बोल ताई बोल ना। नाही चुकीच आहे ऍक्च्युली, खूप म्हणजे फक्त लेडीज ज्या होत्या त्यांना तर खूपच त्रास झाला। आणि आमची लोकल इथे स्टेशनला येऊन ऑलरेडी उभी होते आणि हे म्हणतात अर्ध्या रस्त्यातच तुम्ही उतरा आणि वगैरे जोर जाऊ, हे चुकीच आहे। याच्याबद्दल तुमचा विरोध आहे ना? या सरकारला विरोध आहे आणि इथे 100% मॅडम महाराष्ट्रामध्ये मनसे आली ना तरच हे मार्ग निघणार। आणि हे भांडत नाहीत लोक, हे फक्त पदासाठी येतात। मला ताई नको, काय माहिती माझं कर्तव्य आहे, मी महाराष्ट्र सैनिक आहे आणि मी आमच्या लोकांसाठी मी काम करतच राहणार। आता बघा हे लोक सांगतात इंजिन खराब आहे, ही गाडी आता कशी चालू झाली सांगा मला, म्हणजे हे खोटं बोलतात, बरोबर आहे ना? हे 100% खोटं बोलतात, हे सरकार खोटं बोलतंय की अधिकारी खोटं बोलतात? यांच्यावर कारवाई झाली पाहिजे ना, स्टेशन मास्टरवर कारवाई झाली पाहिजे। ताई बोला, बोला ना ताई, स्टेशन मास्टरवर कारवाई झाली पाहिजे की नाही? झाली पाहिजे, झाली पाहिजे। ताई तुम्ही बोला, स्टेशन मास्टरवर कारवाई झाली पाहिजे की नाही? इंजिन तेच आहे, गाडी तीच आहे, गाडी चालली आहे।
म्हणजे हे जाणून बुजून त्रास आहे, बरोबर आहे. स्टेशन मास्टरवर कारवाई झाली पाहिजे की नाही बोला. मराठी येत नाही बोला. केरला मे बोलो, केरला मे भी जाएगा व्हिडिओ. बोलो केरला मे बोलो. आणि हे केरला लोक आहे, मल्ली लोक आहे, यांना त्रास द्यायला ते जास्त करतात. हे लोक बोलणार नाही त्यामुळे हे त्रास देतात. तरी बोला तुम्ही, बोला सर. क्या बोलू ये अभी तकलीफ हुआ. अभी तकलीफ बोलते आप जाके पूछो तो आपको बोले इंजन खराब है. लोग दूसरा लोग बोलते ट्रैक खराब है. हम लोग को तो कुछ इन्फॉर्म तो करना चाहिए था ना. कितना तकलीफ में कल सुबह से बैठा है गाड़ी में. देखो आपके पास कितना लगेज है और बहुत भारी भी लगेज है. हम लोग कोई जेंट्स नहीं, हम लोग सब लेडीज है. अबाउट 50 कैसे उठा के लेके जाएगा आप बताओ. तो अभी इनके ऊपर कार्रवाई होना चाहिए कि नहीं होना चाहिए. वही मेरे को चाहिए. ताई तुम बोलो, ताई बोलो ये स्टेशन मास्टर पे कार्रवाई होना चाहिए कि नहीं. नहीं तो ये हमेशा ऐसा ही करता रहेगा. सीनियर सिटीजन है, मैं अकेली आई हूँ. हाँ. और मैं मुझे तो लेके लेने के लिए कोई भी नहीं है और मैं अकेली किधर जाएगी. जब थाने में उतर के मेरे लगेज कौन उठाएगा. हाँ. और ये स्पेशली मैं बोलता हूँ कि ये जो साउथ इंडियन लोग आते हैं उनको ज्यादा तकलीफ देते क्योंकि वो बोल नहीं सकते, झगड़ा नहीं कर सकते. तो इनके लिए ताई बोलो. हाँ बोलो बोलो. गरीब रथ का बोलो. गरीब रथ बोल के गरीब लोग को ऐसा तकलीफ देने का. हम लोग गरीब लोग हैं तो गरीब लोगों को तकलीफ देता है आपका बोलना है. हम लोग कोई पूछने के लिए नहीं गए. हाँ वो बोलता था हमेशा अच्छा दिन, हमारा अच्छा दिन यही है. मोदी ने हमको ये अच्छा दिन दिया है. बोलो मैडम बोलो. क्या बोले, कार्रवाई तो करना पड़ेगा. कार्रवाई उनके ऊपर होगा, मोदी सरकार जगेगा सोया है तो देखा जाएगा. लेकिन आपका क्या बोलना है कि ऐसा हमेशा होता है, आप साउथ इंडियन है. होते ना हमेशा जाने के टाइम भी यही. लेकिन आप साउथ हो या कुछ भी हो, आप बम्बई में रहने वाला है, मैं मन से कार्य करता हूँ और मैं आपके लिए हमेशा झगड़ता रहूंगा. वही अच्छा करो आप. राजनगर पार्टी से काम कर रहा हूँ लेकिन जो भी है झगड़े के जो भी रहेगा, मैं जिधर जिधर जनतेचा प्रश्न येणार तिथे मनसेचा कार्यकर्ता असणार. मैडम जो भी है आपकी समस्या जल्दी जल्दी दूर हो जाएगी. ये वीडियो सब जगह वायरल हो जाएगा और इसके ऊपर कार्रवाई होगी. बात तुम्ही तिकीट कुठचं काढलाय? आम्ही रत्नागिरी इथे बसलो आणि आम्ही LTT पर्यंत जाणार होतो. इथे आता ठाण्याला आले सकाळी 11 वाजता आणि ते म्हणताय ठाण्याच्या पुढे आता ट्रेन जाणार नाही. आता इथून आम्ही कसं ऍडजस्ट करायचं? मी स्वतः हँडिकॅप आहे, माझ्यावर कोणी नाही. मी LTT का घेतलं की तिथे मला तिथून पुढचं ट्रेन घेणार आहे. आता इथून माझी सोय कोण करणार? कसं जाणार मी? सक्की कसं आहे ते? या सरकारबद्दल काय म्हणाल? सरकारबद्दल नाही मला काय म्हणायचं आहे. मला ट्रेन डिपार्टमेंटबद्दल म्हणायचं. त्यांनी असं अंदाज मी कारभार करू नये. ओके. मी आता सर मी आता त्यांना सांगितलं मी आंदोलन छेडणार, मी मनसे कार्यकर्ता आहे, ही गाडी जर सुटली नाही तर मी इतर थांबणार, आंदोलन करणार. तर ते बोलले आता सोडेल. म्हणजे यांची नाटकी असतात. मला हेच म्हणायचं आहे, या लोकांची नाटकी असतात. हे फक्त लोकांना त्रास देतात. आणि हे बघा सर, मी मनसे कार्यकर्ता आहे 2006 सालापासून आणि मी आता सुद्धा काय सांगितलं की नाही ही गाडी सुटली पाहिजे आणि गाडी सोडायला तयार झाली. गाडी सुटली, जय हिंद, जय महाराष्ट्र, जय मनसे, राजसाहेब आगे बढो, हम तुम्हारे पीछे है. जय हिंद, जय महाराष्ट्र. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राइब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.